दिल्ली नजीकच्या गुरुग्राम येथील अष्टापद जैन तीर्थक्षेत्र येथे जैन धर्मातील तीर्थंकर भगवान मुनी सुव्रत नाथ यांची तब्बल 151 फूट उंचीची विश्वातील उत्तुंग अशी अद्वितीय मूर्ती विराजमान केली जाणार आहे. ही मूर्ती निर्माण करण्याकरता तब्बल 35,000 टन अष्टधातूंची गरज असल्याने आयोजकांकडून संपूर्ण देशात अष्टधातू गोळा करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर रथ हा दिल्लीवरून भारत भ्रमण करत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचला. यावेळी नांदगाव खंडेश्वर येथील सकल जैन समाजाकडून रथाचं स्वागत करण्यात आलं. नियोजित प्रकल्प अधिकारी अभिषेक जैन यांच्याकडून उपस्थितांना सदर प्रकल्पाची माहिती देण्यात आली. यावेळी नानासाहेब चांदूरकर, धन्यकुमार मेने, डॉक्टर वीरेंद्र खापरी, डॉक्टर अमित सव्वालाखे, प्रदीप सव्वालाखे, सागर सव्वालाखे, सतीश सव्वालाखे, धर्मेंद्र जैन, शैलेश खापरी, प्रदीप सव्वालाखे यांच्यासह असंख्य मंडळी उपस्थित होती. सुंदर अशा रथामध्ये तीर्थंकर भगवानांची मूर्ती विराजमान आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.